सामना असेल नक्कीच किरण इलेवन वर्सेस साई शरण. किरण इलेवन मात्र आयोजक कांच्या रूपामध्ये असलेली टीम आपल्या एरिया मधले होम ग्राउंड वरती खेळताना मात्र दिसते. त्यांच्यासाठी मात्र प्रेक्षकांच्या टाळ्या नक्कीच वाजत राहतील. इथे मात्र पहिला चेंडू व्हाईट जातो, व्हाईटच्या सोबत एक धाव फिल्डिंग घेतले ना किरण इलेवन संघ. मात्र इथे मात्र फिल्डिंग करताना पाहायला मिळतो गोलंदाजी मारत होतो तो आशिष. कृपया त्याच पीठावरती शांतता राखा कृपया. ओके, या गोलंदाजीवरती जर विकेट मिळाला आशिष आणि रविदादा भालेराव टीम ओनर यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा गुगल पे नक्की तुमच्याकडे तुम्हाला मिळाला जाईल. कॅशलेस व्यवहार करतात कदाचित ते, म्हणून तुम्हाला नक्की गुगल पे केलं जाईल. या गोलंदाजीवरती मात्र विकेट घ्या आणि 500 रुपयाचा रोख पारितोषिक मिळवा. इथे मात्र होतो अप्रतिम सामना, जो जिंकेल तो मात्र फायनलिस्ट होईल. इथे मात्र पंच पूर्ण हात उंचवण्याची संधी मिळते. धाव संख्येत मात्र एकने वाढ झाली, धाव संख्या होते 3. तीन आकडा आठवला नक्कीच महाराजांची पुण्यतिथी. रहिते पाहिजे जिजले, रक्षणार्थ त्याच्या गडकट गडकोटी बसले, मानवच्या घरापुढे काळाई थिजले, असे आपले एक शिवसूर्य रायगडी निधले. नक्कीच आठवण केली जाते या तीन एप्रिल हा दिवस नक्कीच आठवणीत राहण्यातला दिवस आहे. 3 एप्रिल रोजी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी नक्कीच साजरी केली जाते. नक्की त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा बोलेन, रहिते पाहिजे झिजले, रक्षणार्थ त्याच्या गडकोटी वजले, मानव त्याच्या झऱ्यापुढे काळही थिजले, असे आपले एक शिवसूर्य रायगडे निधले. इथे मात्र पुन्हा चांगला चेंडू होता, सन्मान एकेरी धावेमध्ये रूपांतर केलं जात आहे. धाव संख्येत मात्र एकने वाढ झाली, धाव संख्या होते 4. हा हा वरती मित्रा लाईटच्या खांबावरती जो प्लेअर बसलेला आहे मित्र त्याला विनंती करा आमच्या मॅच पूर्ण होऊन द्या, खाली उतरा. आता आयोजकांमार्फत विनंती केली जाते तुम्हाला मित्रा. इथे मात्र नक्कीच इथे मात्र नक्की एक धाव अर्जित केली जाते धाव पटल्यावरती. धाव संख्येत मात्र एकने वाढ झाली, धाव संख्या धाव पटल्यावरती लागते 5. तीन चेंडू अकरा धाव संख्या देते 5. इथे मात्र समीकरण थोडंसं चेंज असेल. मित्रांनो सहकार केला, चेंडू हा नवीन चेंडू आहे, त्याच्यासोबत छेडछाणी नाही करायची मित्रांनो. कदाचित एक क्रिकेटचा संयम असतो, नक्कीच त्याला राखा. एक क्रिकेटची प्रतिमा आहे, तिला कुठे डाग लावू देऊ नका मित्रांनो. कृपया सामना चालू करा. विनंती असेल क्षेत्ररक्षक करणाऱ्या प्रत्येक टीमला चेंडू सोबत कोणती छेडछाणी करू नका मित्रांनो. क्रिकेटच्या प्रतिमेला डाग लागेल असं कधी वागू नका. असंच इंडिया ऑस्ट्रेलिया टेस्टमध्ये मात्र एक वर्षाचं मात्र निलंबन करण्यात आलं होतं, ते मात्र आपले स्मिथ आणि ऑर्नर यांना असंच चेंडू सोबत छेडछाडी करताना मात्र कॅमेऱ्यानं मात्र त्यांचं ते क्षणचित्र टिपलं होतं. इथे मात्र बाप
कृपया पंच काय तो तुमचा डिसिजन द्या आणि तो सर्वांना मान्य करावा लागेल कारण की पंचांचा निर्णय अंतिम असं मात्र ठळक अक्षरामध्ये केलेली नोंद होती। पंच आणि कमिटी डिस्कस करून मात्र योग्य तो निर्णय द्या आणि तो निर्णय मात्र सर्वांना मान्य करावाच लागेल असं मात्र आयोजकांमार्फत मात्र सांगितलं जातंय। आरटी बॉयज या पुढचा समालोचन करतील अनिल वावळे अनिकेत वावळे या विनंती असेल तुम्हाला चेंडू झालेत केवळ तीन
पंचांनी आपला निर्णय लवकरात लवकर कळीन द्यावा। तीन चेंडू आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती पाच। कृपया डीजे ऑन करावा, थोड़ा वेळासाठी डीजे ऑन करावा। स्लो डाउन। चौथा आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते आशिक आणि हा त्यांचा चौथा चेंडू। बघू ते आपल्या संघासाठी काय करतायत। आणि सामना करतील राहुल मोरे आणि लेगच्या दिशेला फटकावलेला चेंडू एक रनासाठी आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती चार चेंडू। चार चेंडू सहा धावा। आशिष मस्के यांनी शेवटच्या दोन चेंडू मध्ये जर विकेट पटकावला तर त्यांना इकबाल शेख यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक। आणि पाचवा चेंडू ऑफच्या दिशेने एक रनासाठी आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती सात। अतिशय उत्कृष्ट धीम्या गतीने राहुल आपल्या संघाची गाडी पुढे नेत आहेत। आणि शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा आणि हा अतिशय गचाड असा चेंडू आणि एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या झालेली ती आठ। शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला आणि पुन्हा डिक्लेअरच्या स्वरूपात एक रन। एक षटक आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती नऊ। राहुल मोरे यांची अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे। धीम्या गतीने त्यांनी सहा चेंडू मध्ये नऊ धावा पटकावलेल्या आहेत। आता बघू महेश ओवाळ आपल्या संघासाठी काय बाजीगिरी दाखवतात। त्यांना सुद्धा सेम ऑफर राहण्यात येईल। त्यांना पण सेम ऑफर आहे। इकबाल शेख यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक सहा चेंडू मध्ये विकेट पटकावल्यास। आता सामना करतील हेमंत ऑफच्या दिशेने एक रन आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती दहा। एक चेंडू दहा धावा। अतिशय अतिटतीचा हा सेमीफायनलचा सामना किरण इलेव्हन वर्सेस साई चरण आणि दुसरा चेंडू महेश ओवाळ्यांचा। पुन्हा ऑफच्या दिशेने डिक्लेअरच्या स्वरूपात एक रन। यानंतरची पुढचा राऊंड जो थर्ड प्लेस साठी ती खेळी दोन दोन ओव्हरची खेळवण्यात येईल। तरी थर्ड आणि फोर्थ प्लेस साठी नंतर मॅच खेळवण्यात येईल। कृपया दोन दोन ओव्हरची ती खेळी खेळवण्यात येईल। तरी त्यांच्या कर्णधारांनी फर्स्ट इनिंग नंतर दोन चेंडू मध्ये संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11।
महेश ओवाळ्यांचा तिसरा चेंडू बघू ते संघासाठी काय कामगिरी बजावतात आणि पुन्हा डिक्लेअरच्या स्वरूपात एक रन. तीन चेंडू संघाची धाव संख्या झालेली आहे ती 12. अतिशय धीम्या गतीने एक एक रन जोडून राहुल मोरे आपल्या संघासाठी एक अतिशय उत्कृष्ट अशी आणि हा उत्कृष्ट असा चेंडू बायलेगच्या स्वरूपात एक रन. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 चेंडू 13 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी महेश ओवाळ यांच्याकडून. एकही चेंडू त्यांनी गचाड असा टाकलेला नाही आतापर्यंत. बघू शेवटच्या 2 चेंडू मध्ये ते काय करतात आपल्या संघासाठी. आणि पुन्हा अतिशय उत्कृष्ट असा फिरकी चेंडू. फलंदाजाला तो काही कळलेला नाही. एक रन एक रन. 5 चेंडू आणि संघाची धावसंख्या झालेली ती 14. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी महेश ओवाळ यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. किरण 11 यांचे ते आधारस्तंभ ऑलराऊंडर कामगिरी बजावतात. आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू महेश ओवाळ यांचा. त्यांना 300 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे इक्बाल शेख यांच्याकडनं. तर कृपया फर्स्ट इनिंग नंतर त्यांनी ते घेऊन जावं मिडल स्टंप. तो फलंदाजाला काय कळलेला नाही तो फिरकी चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू महेश ओवाळ यांचा. डीजे जोरात. आणि दुसऱ्या षटकाचा समाप्ती झालेली आहे. महेश ओवाळ यांनी फर्स्ट इनिंग नंतर आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. संघाची धावसंख्या झालेली ती 14. 2 षटक 14 धावा. एक मिनिट. यानंतर होणारा सामना. हॅलो हॅलो. नाही हे ना तिसऱ्या मॅच साठी जीवदानी माऊली आधीचा पराभूत संघ आणि आता चालू असेल सामन्यामधला जो पराभूत संघ असेल त्यांच्यामध्ये मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी मात्र लढत होईल आणि तो सामना फक्त 2 षटकांचा असेल. कृपया सर्व कर्णधार टीमने याची नोंद घ्यावी. चला ओव्हर टू कॉमेंटेटर. तिसरा षटक घेऊन येत आहेत ते अक्षय धर्मुडे. तारवाडीतील ते नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज अशी दोन्ही कामगिरी आपल्या संघासाठी बजावत आहेत. बघूया तिसऱ्या षटकात ते काय कामगिरी बजावतात आणि सामना करतील. हेमंत आणि घाणेडा शेंडू व्हाईटच्या दिशेने आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15. आणि अतिशय उत्कृष्ट शॉट. त्यात अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संकेत यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि संघात एका धावाची भरत होऊन संघाची धावसंख्या होती ती 16. 1 चेंडू 16 धावा. दुसरा चेंडू बघूया अक्षय काय करतात आपल्या संघासाठी. सामना करतील. आणि हा बोल आपण किती महत्वाचा खेळाडू आहे हे त्यांनी जाणून दिलेलं आहे. तर थोडी गती घेणं गरजेचं आहे साई चरण या संघाला कारण शेवटचा 2 चेंडू संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16. आता पंकज बघू काय.
पुन्हा उत्कृष्टचा चेंडू अक्षय धर्मुडे यांच्याकडे डिक्लेअरच्या स्वरूपात एक रन. तीन चेंडू 17 धावा, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. साई चरण या संघाला चौकाराची गरज. आणि हा चौथा चेंडू पुन्हा लेग साइडला पटकावलेला एक रनच्या स्वरूपात. बॅट्समनला काही तो चौकाराच्या दिशेने फिरवायला काही जमत नाही चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी अक्षय धर्मुडे यांच्याकडे आपल्या पाहायला मिळते. किरण इलेव्हन संघाचे खेळाडू. आणि हा पाचवा चेंडू सामना करतील हेमंत. आणि वाईडच्या दिशेने एक रन. अतिरिक्त धाव, अतिरिक्त धाव या सेमीफायनल मध्ये खूप महागात पडू शकते. एक एक धाव महत्वाची आहे. चार चेंडू संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19. चार चेंडू 19 धावा. आणि पुन्हा डिक्लेअरच्या स्वरूपात एक रन हेमंत यांच्याकडून. पाच चेंडू 20 धावा. अतिशय महत्वाचा खेळाडू साई चरण साठी हेमंत म्हणून. आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला घेऊन येतील अक्षय धर्मुडे. सामना करतील हेमंत. आणि पुन्हा लेगच्या दिशेने एक रन. तीन षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती 21. एकही चौकार न मारता 21 धावा साई चरण या संघाने आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत. एक विजय लक्ष्य टार्गेट म्हणून जर त्यांना सेट करायचं असेल तर त्यांना या षटकामध्ये एक चौकार लागणं गरजेचं आहे. सेमीफायनलचा हा अतिरेकीचा सामना. शेवटचं षटक घेऊन येतील तन्मय. ह्यांनी क्वार्टर फायनलमध्ये एक अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला होता. आणि उत्कृष्ट असा आणि या गचाळ असा थ्रो संकेत कडून अतिरिक्त धाव संघाला खूप महागात पडू शकते. काही गरज नसताना केलेला हा थ्रो. आणि एक चेंडू मध्ये दोन धावा मिळाल्या आहेत संघाला. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. एक चेंडू 23 धावा. एक चेंडू 23 धावा सेमीफायनलचा अतिशय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा चेंडू सामना करतील हेमंत. लेगच्या दिशेने पटकावलेला आणि पुन्हा महेशला काय तो चेंडू दिसला नाही. संघामध्ये एक रनाची भरत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 24. दोन चेंडू 24 धावा. शेवटचे चार चेंडू आणि सामना करतील पंकज. बघू आपल्या संघासाठी काय कामगिरी बजावतात. आणि हा डिक्लेअरच्या स्वरूपात एक एक रन जोडत वंडीच्या दिशेने एक रन. साई चरण अतिशय निवांत आणि शांतपणे एक एक रन जोडून आपल्या संघाची जी धावसंख्या आहे ती 25 पर्यंत त्यांनी पोहोचवली आहेत. तीन चेंडू आणि संघाची धावसंख्या आहे ती 25. शेवटचे तीन चेंडू शिल्लक. आणि हा अतिशय स्ट्रेटला पटकावेला शानदार चौकार
शानदार चौकार ज्याची गरज होती साई चरण या संघाला, तो पंकजच्या बॅटीतून आलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राइव्ह, शानदार असा चौकार संघाला ज्याची गरज होती त्यावेळी पंकज धावून आलेले आहेत आपल्या संघासाठी आणि अतिशय स्ट्रेट आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 29, चार चेंडू 29 धावा ज्या टार्गेट साठी साई चरण धावत होते आणि पुन्हा एकच्या दिशेने पुन्हा दोन धावण्याचा प्रयत्न, पण आणि गडीबाद पंकज गडीबाद काही गरज नसताना घेतलेला रन, पण शेवटचा चेंडू संघाची धावसंख्या झालेली होती 30, एक चांगला लक्ष, एक शेवटचा चेंडू बाकी आहे आता, पियुष नॉन स्ट्राइक आहेत, पियुष हेमन अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी जी बजावली आहे हेमन त्याने आपल्या संघासाठी आणि शेवटचा चेंडू सामना करतील हेमन आणि पुन्हा एक रनच्या एक रनासाठी आणि बघू पंच काय निर्णय देतील, ते पंच काय निर्णय देतील आणि टीव्ही अंपायर थर्ड अंपायर त्यांनी कृपया आपला निर्णय कळवावा, अमर मस्के थर्ड अंपायर आपला निर्णय कळवतील, डीजे चालू डीजे दगस, आता झालेला चुरशीचा सामना मात्र नक्की पाहायला मिळाला, तो साई चरण वर्सेस किरण इलेव्हन, धाव संख्या होते 31, विजयासाठी 32 धावांचं लक्ष असेल, 24 चेंडू 32 धावा, इथे मात्र लढत द्यावी लागेल किरण इलेव्हन या संघाला, साई चरण या संघाने मात्र चांगली फलंदाजी केली चौकाराच्या समोर, मात्र नक्कीच आपल्या संघाला निवडून सुस्थितीमध्ये, धाव संख्या होते 31, विजयासाठी लक्ष असेल 32, आता मात्र थोडीशी रणनीती बदलावी लागेल, आता संघ याच विभागातील याच संघाकडे पाहिलं जात, इथे मात्र पुन्हा लढाईसाठी सज्ज प्रेक्षकांची मन जिंकणारा संघ असेल, आपले सहकारी मात्र या संघामध्ये खेळत असतील प्रत्येक आणि बरेचसे सहकारी मात्र प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहण्यासाठी मात्र आपण जिंकम अशी मात्र उमेद घेऊन उभे असतील ते नक्कीच या सामन्यासाठी, इथे मात्र अप्रतिमाचा सामना होईल, दोन्ही बलाढ्य संघ आहेत, जो जिंकेल तो मात्र स्वप्न पाहेल फायनलचं आणि जो मात्र पराभूत संघ होईल त्याला मात्र तिसऱ्या आणि चौथ्या संघाचा सामन्यासाठी मात्र लढत करावी लागेल, दादा तरी अटकतोय, हॅलो हॅलो, इथे मात्र नक्की पाहावं लागेल, चला पंचांना विनंती असेल, आता मात्र अव्हा डव्याचा सामना नक्की करावी लागेल मित्रांनो, असं इतर आता नक्की जर सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या पर्वणीच येईल, इथे मात्र किरण इलेव्हन संघासाठी मात्र एकच सांगू शकतो, डीजे दादा No!
माझा आवाज मधीच मधीच का जातो असं विचारलं. कृपया प्रेक्षक वर्ग मागे सारखा विनंती असेल तुम्हाला. हा आता क्लिअर आहे दादा. ओके धन्यवाद. इथे मात्र साई किरण संघाला मात्र एवढं सांगू शकतो. विजेश बावळे यांच्याकडून मात्र महेशांनी मात्र चौकार मारला तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक लागलंय. चौकार मारा टीमला विजेत कराने मात्र रोख रक्कमाचं पारितोषिक नक्कीच मिळवा. चला इथे मात्र रंगतदार सामना प्रेक्षकांच्या पर्वणीत येईल. आपल्या विभागातील संघ मात्र लढत देताना मात्र नक्की पाहायला मिळेल. अप्रतिम अशी खेळ करावी लागेल. ज्या पद्धतीने बोललं जातं वाहत्या पाण्याला सुद्धा प्रवासाचा मार्ग प्रवाहाचा मार्ग मात्र सापडतो. इथे सुद्धा तुम्ही जर प्रयत्न कराल तर मात्र तुम्हाला सुद्धा नक्की मार्ग सापडेल, तो म्हणजे विजयाचा. वाहत्या पाण्याला मात्र डोळ्यासमोर ठेवा. समोर अडथळा असेल तरी मात्र तो त्याचा प्रवाहाचा मार्ग मात्र स्वतः शोधून काढतो. इथे मात्र तुम्हाला सुद्धा अशीच रणनीती आखावी लागेल आणि वाहत्या पाण्याप्रमाणे मात्र तुम्हाला विजयाचा रस्ता चौकार एकेरी दुहेरी डाव या सारखं मात्र नक्कीच स्वीकारावा आणि शोधावा लागेल. वळ्या सामन्यांकडे सलामीची जोडी सज्ज. महेश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू पंचांमार्फत मात्र विक्रमींच्या स्वरूपात मात्र पहिला व्हाईटचा चेंडू मात्र घोषित केला जातोय पंचांमार्फत. एकेरी दावे मात्र श्री गणेशा केला जातोय आजच्या सामन्याचा. काय रंगतदार सामना असेल प्रेक्षकांच्या पर्वणीत येणारा सामना. प्रेक्षकांची मांदी आली. इथे मात्र महेशांच्या पहिल्या चेंडूवरती जातो. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावेने मात्र स्टॉपचा कॉल केला. एका धावेवरती मात्र समाधान. आता मात्र धावपटलावरती धावा लागतात. एक चेंडू अखेर दोन धावा. सॉरी एक धाव दोन एक. डॉट आला. सॉरी आता रन नाही धावले. ओके माफ करा. एकच धाव मात्र नक्कीच पाहायला मिळते. इथे मात्र थोडीशी आक्रमकपणा घ्यावा लागेल. 32 धावांचं लक्ष आहे. प्रति ओवर 8 धावांची सरासरी गाठावी लागेल. अकोट टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक धाव अर्जित केली जाते महेशांच्या मार्फत. धावपटलावरती लागतं मात्र दोन चेंडू अखेर दोन धावा. इथे मात्र थोडीशी रणनीती बदलावी लागेल. इथे मात्र ऑन फायर. इथे मात्र संघाला विजेतेपद मिळवण्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करावी लागेल. मारण्याचा चेंडू महेश सॉरी आशिष. आशिषाला मात्र माघारी पडतो लागेल. आशिषांच्या स्वरूपात मिळतो पहिला फटका. आशिष बॅक टू द पोडियम. इथे मात्र अप्रतिमाशी खेळ करावी लागेल. पहिला धक्का मिळतो मात्र नक्कीच. पहिला धक्का मात्र नक्कीच मिळाला तो. याच विभागातील टीम होती ती किरण इलेव्हन. आशिष यांच्या स्वरूपात पहिला धक्का. कोणत्या धावांची खेळ न करता मात्र तंबूच्या अशाला परतमध्ये यश आलं. तर गोलंदाज विक्रम यांना आता मात्र समीकरण असेल 3 चेंडू 2 धावा. चला बोलूया सामन्यांकडे. अप्रतिमाचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र विक्रमांचा पुढचा चेंडू सलामीला आले ते राणे. एक धाव नक्कीच अर्जित केले राणे यांच्या मार्फत धावपटल्यावरती. धाव संख्या होते 3. इथे मात्र नक्की पाहूया काय रणनीती असेल. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. एकेरी धावेला प्राधान्य दिलं ते एक या धावसंख्येने मात्र धावपटल्यावरती धाव अर्जित केली जाईल. एक धाव संख्या होते 4 चेंडू 4 धावा. इथे मात्र कमालीची गोलंदाजी करताना दिसतो तो. सॉरी 5 चेंडू 4 धावा. सॉरी 5 चेंडू 4 धावा समक्ष आहे. इथे मात्र थोडीशी रणनीती चेंज करावी लागेल. समीकरण होतं ते 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू शेष असेल मात्र या षटकामधला. आता मात्र काय रणनीती असेल महेश यांच्या. इथे मात्र अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा जातो डिक्लेअर झोन मध्ये. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच अर्जित केली जाईल. धावपटल्यावरती धावसंख्येत मात्र एकने वाढ झाली. एक षटकाचा खेळ मात्र संपुष्ट झाला. एक गडी गेल तंबूच्या अशाला. धावसंख्या होते 1 षटक 5 धावा. आता मात्र असेल राहुल ऑन मार्क. आधीच्या मॅच ज्या
वेळी मात्र संघाला विजयासाठी चौकार हवा होता आणि त्या राहुलने मात्र तो चौकार मारला होता आणि इथे मात्र तोच राहुल आता येतो तो गोलंदाजी मार्गवर एकदम मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो राहुल इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता ओ हो हो क्षेत्ररक्षण मोठी चुकी करतो चेंडू जातो सीमारेषा पार आणि मिळतो दणदणीत चौकार इथे मात्र काय चुकी करतो आवाज रिटर्न मारतोय इथे मात्र थोडीशी चुकी होते आणि ही चुकी किती महाग पडू शकते हे मात्र नक्की पाहावं लागेल अशा चुका कराल तर मात्र चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही इथे मात्र तुम्हाला 100% एफर्ट द्यावा लागेल याच्या आधीचं उदाहरण घेतो तर किरण टीम दुर्गेश इलेव्हन काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं चौकार अडवलं होतं आणि मात्र संघाला विजयश्री मिळून दिला होता इथे सुद्धा तुम्हाला तसंच एफर्ट करावा लागेल तर आपल्या संघाला विजयश्री मिळून द्यायचा असेल तर आता मात्र समीकरण चेंज होतंय धावसंख्या धावपटलावर तर 10 आता मात्र 2 धावांची लीड वरती खेळतो तो किरण चौकारासमोर मात्र कॉन्फिडन्स नक्की दुणावला असेल जेवढा डॉट बनला तेवढा मात्र कॉन्फिडन्स घटला जातो चौकाराची खेळ जर तुम्ही करून दिली तर मात्र नक्की कॉन्फिडन्स दुणावला जातो इथे मात्र पुन्हा चांगला चेंडू सन्मान दिला एका धावेमध्ये रूपांतर केलं धावसंख्येत झाली 1 ने वाढ धावसंख्या धावपटावर दिले 11 आता मात्र वळ्या महेश यांच्या खात्यामध्ये मात्र आपल्या टीमच्या पूर्ण धुरा असतील त्यांना आक्रमकपणा घ्यावा लागेल हो इथे मात्र राहुल इथे मात्र राहुल मोरे कमालीची गोलंदाज फिरकीची आता फिरकीच्या पटलावरती गोलंदाजीच्या पटलावरती अधिराज्य करणारा हाच तो गोलंदाज राहुल मॅन फ्रॉम साईटन काय कमालीची गोलंदाजी केली जो गडीत तंबूच्या आशाला परतवण्याची गरज होती तो मात्र नक्की जातो तंबूच्या आशाला महेश ज्याच्या खांद्यावरती मात्र धावसंख्या होते 11 इथे मात्र नक्की ज्या फलंदाजाची 4 चेंडू इथे मात्र गरज होती ज्या विकेटची त्याच विकेटचं मात्र पतन नक्की व्हायला पाहायला मिळालं आता मात्र नक्कीच काय रणनीती असेल 2 मात्र सलामीचे फलंदाज आशिष आणि महेश ते मात्र जाताना दिसले तंबूच्या आशाला इथे मात्र धावसंख्या मात्र समीकरण असेल 11 झाले ना 32 इथे मात्र थोडंसं समीकरण चेंज असेल पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला जातोय इथे मात्र क्षेत्ररक्षण चुकी करत नाही एक धाव नक्की अर्जित केली जाते धाव संख्येत मात्र एकच धाव असेल पंच एकच धाव पंच काय सांगतो एकच धाव ओके सर थँक्यू पंचाच्या भूमिकेत आहेत ते नावाजलेले पंच उत्तुंगाने उत्कृष्ट अप्रतिमाचं डिसिजन त्यांच्या मार्फत द्यायला येत आहे कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाहीत कामगिरी करतात ते न्यायमूर्तीच्या भूमिकेत आहेत ते अशोक साने सर चांगला चेक सन्मान एकेरी धावांचं रूपांतर केलं एके धावसंख्येने मात्र 2 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आला धावसंख्या होते 12 चेंडू 13 धावा 2 गडी गेले तंबूच्या छेदाला समीकरण असेल 12 चेंडू 19 धावा आता मात्र डू ओ डाय इथे मात्र आता रणनीती बदलावी लागेल धावा लागेल फलंदाजी मार्फत इथे मात्र आता घे करावी लागेल या षटकामध्ये 2 चौक या दर चेंडूवरती मात्र या गोलंदाजीवरती मात्र 2 चौकार आले तर मात्र शरद सुखी सर यांच्या मार्फत 500 रुपयाचं रोख पारितोषिक लागलंय
पाहूया काय आक्रमकपणा घ्यावा लागेल फलंदाजाला. शरद सुखी सराने मात्र आपल्याला विश्वास दिला, आपल्यासाठी प्रोत्साहनदायक असं मात्र 500 रुपयाला रोख पारितोषिक लागलंय. दोन चौकाराला 500 रुपये. आता काय रणनीती असेल? सलाम जोडी आहे ते राणे आणि अक्षय, दोघांच्या खांद्यावरती मात्र टीमची दुरा असेल. समीकरण थोडंसं अवघड आहे, पण मित्रांनो क्रिकेटमध्ये काही अनिश्चित असतं. कोणताही प्लेअर कोणत्याही एखाद्या गोलंदाजावरती हवी झाला तर मात्र चौकारांची खेळ केली जाते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. मारण्याचा प्रयत्न आहे, फक्त ध्येय आणि जिद्द फक्त ठेवा, नक्कीच रस्ते तुम्हाला आपोआप सापडले जातील. इथे मात्र जो प्रयत्न करतो त्याला मात्र नक्कीच रस्ता सापडतो. म्हणूनच बोललं जातं प्रयत्नांती परमेश्वर. असंच नेहमी आपण ज्यावेळी संकटात असतो तेव्हा नक्कीच ईश्वराची आठवण केली जाते आणि बोललं जातं प्रयत्नांती परमेश्वर. इथे मात्र पाहूया काय रणनीती असेल. आता मात्र अक्षय ऑन फायर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षण चांगली केले आणि मात्र संघासाठी 3 धावा वाचवल्या. एका धावेवरती मात्र समाधान मानलं होतं. धावसंख्येत झाली 1 ने वाढ, धावसंख्या होते 17. आता पुन्हा सेम आपलं वाक्य, 17 पे खतरा. कोणासाठी खतरा असेल? 4 चेंडू. आता मात्र असेल समीकरण 8 चेंडू 15 धावा. कोणाला खतऱ्याची घंटा वाजणार? कोण उपांत्य फेरीत जाणार आणि कोण मात्र तिसऱ्या चौथ्या नंबर साठी खेळणार? काही क्षणातच मात्र निर्णय होईल. इथे मात्र चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, एक धाव अर्जित केल्या ते धाव पटलावरती. धाव संख्येत मात्र 1 ने वाढ झाली, धाव संख्या होते 18. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. इथे मात्र काय काय क्षेत्ररक्षण आपल्या पॉवर थ्रू मध्ये केलंय. अशा तर 3 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आला. आता समीकरण असेल 6 चेंडू 14 धावा. आता मात्र थोडासा स्पीडअप घ्यावा लागेल, रणनीती बदलावी लागेल. 6 चेंडू 14 धावा. आपल्या होम ग्राउंड वरती जर विजय थे मिळवायचा असेल तर मात्र किरण इलेव्हन या संघाला मात्र आता थोडासा स्पीडअप करावा लागेल. टॉप गिअर टाकावा लागेल, एक्सलेटर वरती पाय ठेवावा लागेल, फुल रेस करावी लागेल, तर मात्र नक्की स्पीड मिळेल. काय रणनीती असेल? आतापर्यंत आपण नक्की टॉप गिअर वापरले नाही, एकेरी द्वे म्हणजे सिंगल डबलचे मात्र फर्स्ट आणि सेकंड मध्येच आपली गाडी चालवली. आता मात्र इथे तुम्हाला रणनीती बदलावी लागेल. आक्रमक पवित्रा, आक्रमक अजेंटा घ्यावा मात्र लागेल नक्की. काय असेल रणनीती पाहावी लागेल नक्कीच. इथे मात्र नोचा इशारा दिला जातोय पंचांमार्फत. नोचा इशारा दिलाय पंचांमार्फत, पंच एकमेकांसोबत डिस्कस करतील आणि योग्य तो डिसिजन दिला जाईल. कृपया टीमने सगळ्यांनी बाजूला, पंच डिसिजन देतील, योग्य तो डिसिजन पंच देतील. नो कॅन्सल, गडी जातो तंबूच्या आशयाला. उत्कृष्ट पंच, नक्कीच कौतुक करावं लागेल पंचांचं. इथे मात्र नक्कीच नोचा इशारा, दोन पंच होते लेग बायचे, त्यांनी मात्र नजरा ठेवून होते त्या लाईन वरती आणि इथे मात्र नक्कीच नोचा इशारा दिला होता, पण तो नो कॅन्सल केला आणि मात्र मोठ्या विकेटचं पतन होत आहे. राणे यांच्या स्वरूपात जातो, तिसरा गडी जातो तंबूच्या आशयाला. इथे मात्र बॅकफुटला जाताना नक्कीच पाहायला मिळतं नो कॅन्सल केला होता तिन्ही पंचांनी. पंचांचं खूप खूप कौतुक असेल, अप्रतिम असं डिसिजन देतात एकमेकांशी गुपचूप करून. मात्र चांगल्या प्रकारचे डिसिजन आपल्या मार्फत दिले जातात, त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल मित्रांनो पंचांची. म्हणून पंचांना कदाचित न्यायमूर्ती असंच संबोधलं जातं व्यावसायिक क्रिकेटमध्ये. सलग दोन चौकार मारले तर राहुल पोडबरे यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक, 500 रुपयाचं पारितोषिक, डबल बोली. काय रणीत बक्षिसांचा वर्षा होतो, मात्र टीम इथे मात्र मन जिंकताना दिसत नाही. ते किरण इलेव्हन चाहत्यांच्या मात्र मोठ्या अपेक्षा, पैशांची पर्वणी, पैशांची सुद्धा पर्वणी लावली जाते, परंतु मात्र मन जिंकत नाहीत. टीमला विजय श्रीमंत द्या असे नक्की त्यांची आशा असेल. इथे मात्र जातो पुढचा गडी जातो तंबूच्या झाला, बॅक टू बॅक दुसरा विकेट घेऊन तू चल मै आया.
आता समीकरण असेल मात्र होतं ते आता समीकरण असेल 3-13 जर 3 षटक चौकार सलग मारले तर राहुल पोडबर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ओ पहिला चौकार देतो आणि गोलंदाजानंतर नो टाकला तर शरद सुकी यांच्याकडून 500 रुपये दोन चेंडू 9 धावा दोन चौकार 2000 रुपये बाबासाहेब ओवा यांच्यामार्फत दोन चौकाराला 2000 रुपये आणि 9 बॉलला 500 सुकी साहेब यांच्यामार्फत इथे मात्र थोडस समीकरण चेंज होत जात आहे आता मात्र बॅकफुटला जातो तो होम ग्राउंड वरती आपल्याला मात्र मोठा पराभव पत्करावा लागेल तो नक्कीच किरण इलेव्हन संघाला इथे मात्र विजेता संघ म्हणून वाटचाल करतो तो साई चरण आता एक चेंडू समीकरण असेल 8 धावा लोटाक 500 भेटतील नोला 500 इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आणि मात्र मोठा विजय संपादित करतो आणि फायनल राऊंड मध्ये करणारा हा दुसरा संघ साई चरण पोहोचतो फायनलमध्ये फायनलमध्ये आलेल्या दोन संघांचं मात्र खूप अभिनंदन असेल फायनलचा सामना रंगेल तो मात्र दुर्गे श्रीनिवास आणि साई चरण यानंतर होणार सिटी आणि चतुर्थ विजय पारितोषिकाचा मात्र सामना होतो जीवदानी माऊलीवरती किरण इलेव्हन यानंतर होणारा दोन षटकांचा सामना असेल आणि जुना बॉल दोन संघांनी विनंती घ्या